नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत श्रीराम जाधव यांच्या काकडीच्या प्लॉटवर। तर आता त्यांनाच विचारूया या काकडींविषयी त्यांचा काय अनुभव आहे। तर मला सांगा, ही काकडी लागवड आपण किती वर्षापासून करत आहात? मी म्हणजे गेल्या वर्षापासून लावतो ही काकडी, म्हणजे मला चांगलाच अनुभव आहे आलेला आहे। म्हणजेच 2 वर्ष झाली? हा 2 वर्ष झाली, हा दुसरा वर्ष आहे। मी इकडे इकडे हा दुसरा वर्ष आहे। तर ही कोणती व्हरायटी लावलेली आहे? ही कामिनी, कामिनी काकडी आहे। बर, कामिनी, कामिनी काकडी ही कामिनी। आणि याला आपण खत किती वेळा वापरलेलं आहे? म्हणजे पहिल्यांदा एकाच वेळा दिलेला आहे खतीला, आता दुसरी नंतर द्यायचं आहे। म्हणजे फक्त बी लावता वेळेस जो खत दिला एकच खत झालेलं आहे? एकच खत झालेलं आहे। तर यावर कोणता खत आपण वापरलेला आहे? फक्त युरियाच वापरलेला आहे, पहिल्यांदा युरियाच वापरलेला आहे। आणि हे म्हणजे किती जागेमध्ये लावलेली आहे, म्हणजे किती गुंठ्यामध्ये? ही 10 गुंठेमध्ये लावलेली, 10 गुंठेमध्ये ही 10 गुंठेमध्ये लावलेली आहे। बर, 10 गुंठे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता ही काकडी 20 दिवसांची झालेली आहे, वन चांगल्या पद्धतीने अशी आलेली आहे। श्रीराम जाधव हे आपल्या काकडीची व्यवस्थितपणे निगा घेत आहेत हे यातून दिसून येते। मित्रांनो, व्हरायटी आहे कामिनी, 10 गुंठ्यामध्ये ही काकडी आहे पूर्ण, आपण पाहू शकता। तर मित्रांनो, श्रीराम जाधव यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे काकडी पिकाविषयी। ही काकडीची कामिनी व्हरायटी आहे व त्यांनी 10 गुंठ्यामध्ये केलेली आहे ही लागवड। तसेच बी लावता वेळेस एक वेळा खत वापरलेला आहे सुफला, व ही आत्ता 20 दिवसांची झालेली आहे। तर मित्रांनो, ही काकडी लागवड सरी पद्धतीने केलेली आहे। सरीतील अंतर आहे 3.5 फूट व रोपातील अंतर आहे 3 फूट। मित्रांनो, आत्ता सध्या येथे कुठले उभे करण्याचे काम चालू आहे, हे लाकडी कुठले आहेत आणि ते उभे करण्यात येत आहेत, त्याच्यानंतर वरती रशीने मंडप तयार करण्यात येईल व काकडीला भरही देण्यात येईल। मंडप पूर्ण झाल्यानंतर मी आपणास हा व्हिडिओ, म्हणजे या काकडीचा व्हिडिओ पुन्हा दाखवेन। तोपर्यंत धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।